आणि कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलंय, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम केलंय आणि बाळासाहेबांनी देखील तुमच्यावर प्रेम केलंय। हे प्रेम आपण आज या सभेतून दाखवून दिलेलं आहे। हजार वेळा सांगेन की गद्दारी आम्ही नाही, गद्दारी 2019 झाली, गद्दारी 2019। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी। जमलेल्या माझ्या तमाम कोकणवासीय बांधव भगिनी आणि मातानो, आजच्या या विराट सभेला उपस्थित आपण ज्यांना कोकणचा ढाण्याभाग म्हणतो ते आपले शिवसेनेचे नेते रामदास कदम साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर साहेब, उद्योगमंत्री उदय सामंतजी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी, भरत शेठ गोगावले या मतदारसंघाचे स्थानिक आमदार आणि या सभेचे प्रमुख संयोजक योगेश कदम, सिद्धेश कदम, नरेश मस्के, संजय मोरे, राम पंडागळे, सदानंद चव्हाण, प्रकाश पाटील, विजय चौगुले, पूर्वेश सरनाईक, शीतल म्हात्रे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित पुन्हा एकदा मी सांगतो, या कोकणातील बांधव भगिनी माता आणि सगळेच पत्रकार मित्रही आहेत, माझी आपल्याला विनंती आहे थोडं जरा कॅमेरा आपण थोडे सगळीकडे फिरवा आणि या महाराष्ट्राला ही सभा किती विराट आहे हे आलेलं भगवं वादळ लोकांना दाखवा, लोकांना दाखवा। आणि काही लोक या ठिकाणी मगाशी रामदासबाई म्हणाले त्याप्रमाणे ही सभा पाहत असतील, ते म्हणाले ते मी काय बोलत नाही, पण पूर्वी झालेली सभा, त्यावेळची गर्दी, ठीक आहे, तुलना करायला आम्ही आलेलो नाही। खरं म्हणजे कोकण ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी, भगवान परशुरामाची पावन भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पावा काने, महर्षी दोंडो कर्वे अशा भारत रत्नांची ही पावन भूमी आहे आणि काळकाई देवीचा आशीर्वाद या भूमीला आहे। मी सगळ्यांनाच मनोभावे वंदन करतो, नमन करतो। या गोळीबार मैदानामध्ये भाई बरोबर आहे ना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची सभा झाली होती, बाळासाहेबांची सभा या मैदानात झाली आणि ती सभा आपणही ऐकली। खऱ्या अर्थाने गेल्या आठवड्यामध्ये एक याच मैदानामध्ये फुसका बार, आपटी बार म्हणतो ना त्याला, आपटी बारही येऊन गेला। मी काय त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही, कारण खऱ्या अर्थाने उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं, परंतु तोच थैथयाट, तीच आदळापट, याला काय उत्तर देणार। आणि मुंबईत देखील गेले 6 महिने असा थैथयाट सुरू आहे, अशीच आदळापट सुरू आहे।
त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, तोच खेळ सुरू आहे, फक्त जागा बदलली होती, जागा बदलली होती. खरं म्हणजे आता काही बैठका झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचे सर्कशीप्रमाणे सगळे राज्यभर शो होणार आहे. तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणं, हे सगळं तेच आहे, फक्त जागा बदलत जातील. त्यांच्याकडे मगाशी भाईंनी सांगितल्याप्रमाणे दोन तीनच शब्द आहे, ठोके, कद्दा, बाकी तिसरा शब्द आहे नाही. आणि म्हणून या ठिकाणी सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, खरं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. खऱ्या अर्थाने आज जो आपण या ठिकाणी जनसागर पाहतोय, मुंगीला देखील शिरायला वाव नाही. आज येताना भाई मी पाहतोय सगळे रस्ते फुल होते, इकडे माणसं, बाहेर माणसं, समोर माणसं, झाडावर माणसं, बिल्डिंग मध्ये माणसं, सगळीकडे चारी बाजूला हे माणसंच माणसं आहे. हा जनसागर आहे. हा जनसागर आता काही लोकांना वाटत असेल, अरे यांच्या सभेला या कोकणातली एवढी गर्दी कशी झाली, पण कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलंय, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम केलंय, आणि बाळासाहेबांनी देखील तुमच्यावर प्रेम केलंय. हे प्रेम आपण आज या सभेतून दाखवून दिलेलं आहे. आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, या सभेनेच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून आज आपण जर पाहतो की बाळासाहेबांच्या जसा हा कोकणी माणूस पाटी होता, तसा आज ये हा कोकणी माणूस बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीशी आहे, शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि धनुष्य बाणाच्या पाठीशी आहे. आणि म्हणून जो विचार आम्ही घेऊन गेलो, जी भूमिका आम्ही घेऊन गेलो, ती बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका. आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल, जसं गजानन कीर्तिकर साहेबांनी सांगितलं ती लढा क्रांती, या क्रांतीमध्ये कोकणातले या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आमदार या ठिकाणी दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, विश्वनाथ भोईर, बालाजी किनीकर, प्रताप सरनाईक, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दिलीप मामा लांडे, हे कोकणातले आमदार, शिलेदार, ही किती संख्या आपण पाहिली. हे या एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये सोबती होते, सुरुवातीपासून माझ्या सोबत होते. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. योगेशनी मगाशी सांगितलं काय काय खेळ सुरू होते, आणि जर आपण हा निर्णय घेतला नसता तर मला वाटतं आज काय परिस्थिती झाली असती. रामदास भाई, गजानन कीर्तिकर, सगळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आनंदराव अडसूळ का या भूमिकेला पाठिंबा दिला, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून कोकणाशी माझं अतिशय जवळचं नातं आहे. कोकणी माणूस फणसासारखा बाहेरून दिसला तरी सुद्धा आतून गोड असतो, आंब्यासारखा हळवा असतो. एकदा शब्द दिला की शब्द मागे फिरवत नाही, ही कोकणातल्या माणसाची ख्याती आहे. मगाशी मी रामदास भाईंना सांगत होतो, कोकणचं आणि माझं देखील नातं जिवाळ्याचं आहे. माझी आई देखील या म्हाळुंगची आहे. 15 गावं जी तुमच्या मतदारसंघामध्ये आहेत तिथं आमची भावकी आहे. इकडे एक भावकी बसली आहे भरत शेठ, आणि मला येताना आज बाबा माझे म्हणाले की जेव्हा आमचं घर जळालं होतं तेव्हा या 15 गावातल्या भावकीने ते उभं केलं आणि त्यांना दिलासा दिला, आधार दिला. हे जिवाळ्याचं नातं माझंही कोकणाबरोबर आहे.
आणि म्हणून आज नंतर तर तुमची कदमांची मुलगी आमच्या घरी दिली, परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कोकणचा माणूस प्रेमळ आहे, शब्दाला जागणारा आहे, आणि म्हणूनच बाळासाहेब देखील त्यांच्यावर प्रेम करत होते। परंतु या ठिकाणी सत्तेसाठी काय काय केलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे। सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आपला पक्ष दावणीला बांधला, धनुष्य बाण मी म्हटले यापूर्वी देखील गहाण ठेवला, तो आम्ही सोडवण्याचं काम केलं आणि शिवसेना वाचवण्याचं काम केलं। त्या काळात आपण पाहिलं निवडणूक आयोगाने देखील, कारण आम्ही भूमिका स्पष्ट घेतली, ज्या लोकांच्या बरोबर आपण निवडणूक लढवली आणि मतदारांनी शिवसेना भाजपा युतीला मतदान केलं, हिंदुत्वाला मतदान केलं, बाळासाहेबांच्या विचाराला मतदान केलं, त्यावेळेस आपण पाहिलं की प्रत्येक पॅम्पलेटवर प्रचारामध्ये बाळासाहेब आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचा फोटो। सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे ही साधी सोपी गोष्ट आहे, परंतु आम्ही घेतलेली जेव्हा या बाळासाहेबांच्या विचाराला विचाराशी बेमानी गद्दारी विश्वासघात केला फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी, त्यावेळेस आम्ही भूमिका घेतली, हिंदुत्वाला डाग लावण्याचा प्रयत्न केला, बेमानी केली, आम्ही तो डाग पुसण्याचं काम केलंय। आणि म्हणूनच एवढा मोठा जनसमुदाय आज या ठिकाणी उपस्थित आहे, आणि म्हणून निवडणूक आयोगाने देखील आपल्याला म्हणजे तुम्हाला शिवसेना दिली आणि धनुष्य बाण देखील दिला। आणि तो निर्णय म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की बाळासाहेब ठाकरे यांचाही आशीर्वाद आपल्या सोबत आहे, म्हणून आता आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही। खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाखो शिवसैनिक घामाने श्रमाने इथे रामदास भाई गजानन कीर्तिकर साहेब असे अनेक नेते लाखो कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली, वाढवली, बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम केलं या सर्व नेत्यांनी केलं। आणि तुम्ही सत्तेसाठी एका मिनिटात आपली भूमिका बदलताय, या ठिकाणी सत्तेसाठी सगळी तडजोड करताय, आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते सत्ता जाते, पैसा येतो पैसा जातो, पण एकदा नाव गेलं की ते परत येत नाही, परत मिळवता येत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला शिवसेना मोठी करायची आहे, शिवसेना पुढे न्यायची आहे, बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे, बाळासाहेबांचे आपण खऱ्या अर्थाने विचारांचे वारस म्हणून ही शिवसेना वाढवतोय, पुढे नेतोय। आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगेन की या ठिकाणी आपल्या शिवसेनेला जसा डाग पूर्वी लावण्याचा प्रयत्न केला तो डाग लावू द्यायचा नाही, डाग लागू द्यायचा नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता। आणि मी पुन्हा एकदा सांगेन, मी यापूर्वी सांगितलंय हजार वेळा सांगेन की गद्दारी आम्ही नाही, गद्दारी 2019 झाली, गद्दारी 2019 आणि हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं विधानसभेत उद्धवजींनी सांगितलं, म्हणजे बाळासाहेबांना तुम्ही चुकीचं ठरवलं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तुम्ही चुकीचं ठरवलं, बाळासाहेबांच्या भूमिकेला तुम्ही चुकीचं ठरवलं। कशासाठी? सत्तेसाठी, खुर्चीसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव काय असू शकतं? आणि म्हणून
खऱ्या अर्थाने तुम्ही ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले मुंबईमध्ये शेकडो हजारो माणसं निरपराध, किड्या मुंग्यासारखी मेली चिरडली गेली, त्यांच्या त्यांना साथ देणारे त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण आपण कसं करू शकतो? खरं म्हणजे हीच तर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाशी गद्दारी आहे, हिंदुत्वाशी बैमानी आहे. आणि म्हणून या ठिकाणी राहुल गांधी जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याच्यावर आपण काही बोलत नाही, मूग गिळून बसता, तोंड दाबून मुक्याचा मार सहन करण्याची वेळ येते. ज्या मणिशंकर अय्यरने सावरकरांच्या विरुद्ध जेव्हा भाष्य केलं त्यावेळेस बाळासाहेबांनी त्याला चपलेने झोडला होता, चपलेने झोडला होता. पण राहुल गांधी यांच्या विधानाविषयी आपण काही बोलत नाही, हे कसलं हिंदुत्व आहे? आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला हो, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा आम्ही सहन करू शकत नाही, आम्ही सहन करू शकत नाही, आणि या व्यासपीठावरचा कोणी सहन करू शकत नाही. आणि ही खऱ्या अर्थाने हा निर्णय घेण्याची हे देखील एक कारण होतं. आणि म्हणून मला एवढंच सांगतो की तुम्ही खोके खोके गद्दार गद्दार बोलून किती पाप झाकणार? बाळासाहेब तुमचे वडील होते, हे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे सर्व जगाला मान्य आहे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. परंतु बाळासाहेब तुमचे वडील असले तरी ते आमचं दैवत होतं, या शिवसैनिकांचं दैवत होतं. तुम्ही त्यांना वडील वडील करून संकुचित छोट करू नका, छोट करू नका. खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ते तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून मी आपल्यालाच विचारतोय, आपल्यालाच माझा सवाल आहे की 70 वर्ष या देशाची लूट करणाऱ्या आपण टोळी बरोबर आहात की या देशातलं काश्मीर मधलं 370 कट कलम हटवणाऱ्या देशभक्तांबरोबर आहात, त्याचबरोबर भारताचे तुकडे करायला निघालेल्या त्या तुकडे तुकडे गँग बरोबर आपण आहोत की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या ना पाहणाऱ्यांची जागा दाखवणाऱ्या बरोबर आहात? आणि त्याचबरोबर देशावर घराने शाही लादणाऱ्या लोकांबरोबर आपण आहोत की कोणताही मोह नसलेल्या देशासाठी 12 महिने 24 तास काम करणाऱ्या देशभक्त राष्ट्रभक्त या प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बरोबर आहात? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर परदेशामध्ये या देशाची बदनामी करणारे राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालेल्या लोकांच्या बरोबर आपण जाणार आहोत. बाळासाहेबांनी ज्यांना नेहमी दूर ठेवलं, बाळासाहेबांनी कधी त्याला वाऱ्या आपल्या वाऱ्याला जवळ उभं केलं नाही. त्यांची मला वाटतं व्हिडिओ क्लिपही बाळासाहेबांची आपण पाहिली असेल. अशा लोकांना आपण जवळ करणार? बिलकुल नाही. आम्हाला सगळ्यांना आपल्याला एकच काम करायचं आहे की या ठिकाणी बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान करा, मी एक दिवस पंतप्रधान करा, या देशातलं 370 कलम मी हटवतो.
राम मंदिर बांधण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. आज राम मंदिर पण उभं राहतंय आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम पण हटवून दाखवलं. म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं. आणि मग आम्ही जो निर्णय घेतला 50 लोकांनी, या देशभक्त ज्यांनी या देशासाठी अनेक निर्णय घेतले त्यांच्या बरोबर जाण्याचा मग तो चूक आहे का बरोबर आहे तुम्हीच सांगा. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून या राज्यामध्ये किंबहुना या राज्याच्या बाहेर देखील हा एकनाथ शिंदे जिथं जिथं जातोय तिथे तिथे हजारो लोक त्या ठिकाणी प्रेमाने आशीर्वाद द्यायला उभे असतात. आणि म्हणून आपण भूमिका जी घेतली ही भूमिका देश हिताची, राज्याच्या हिताची, सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका आपण घेतली. आणि म्हणूनच तुम्ही एवढा मैदान तुडुंब ओसंडून वाहतय. राहुल गांधींच्या भारत जोडो या यात्रेमध्ये, भारत जोडो नाही त्यांची यात्रा वेगळीच होती, या यात्रेमध्ये काही सामील होत आहेत, गळ्यात गळे घालतायत, गळा भेट करतात. आणि तिकडे काश्मीर मध्ये तिरंगा फडकवला म्हणून मोठ्या दिमागात आयटीच सांगताय. अरे पण 370 कलम मोदीजींनी हटवलं नसतं तर तुम्ही धाडस केलं असतं का, हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांनी जे सांगितलं की हे या काँग्रेसनी देशाचा सत्यानाश केला, या देशाला लुटलंय, यांना कधी जवळ करू नका. मगाशी त्याच्यामध्ये भाईनी सांगितलं की या काँग्रेसनी देशाला लुटलंय, जेव्हा माझी काँग्रेस करण्याची वेळ येईल तेव्हा मी शिवसेने नावाचं दुकान बंद करीन. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत, आमचे नाही. हा बाळासाहेबांचा विचार, ही बाळासाहेबांची भूमिका. मग तुम्ही सांगताय ना की बाळासाहेबांचे आम्ही वारसदार आहोत, तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात, पण विचारांचा वारसा तुम्ही सोडलाय. तुमची संपत्ती तुमच्याकडे असू द्या, आम्हाला संपत्तीचा मोह नाही, तुमची संपत्ती आम्हाला नको, आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हीच आमची संपत्ती आहे. मी सुरुवातीला सांगितलं पत्रकारांना, आम्हाला विचारलं तुम्हाला आता शिवसेना भेटली, शिवसेना मिळाली, नाव मिळालं, धनुष्यबाण मिळालं, तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवर संपत्तीवर दावा करणार का? म्हणाला बिलकुल नाही. अरे बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर आहे. आणि ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीला दूर ठेवलं, त्यांच्याबद्दल काय काय वाक्य त्यांनी भाष्य केली, त्यांची काय भूमिका होती ही आपण पाहिली, आपल्याला माहित आहे. पण अशा काँग्रेसच्या राहुल गांधीला तुम्ही या देशाचे पंतप्रधान करायला निघालात, जो त्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची ज्याची म्हणजे जबाबदारी घेऊ शकत नाही, तू या देशाचा प्रधानमंत्री कसा होऊ शकतो? जो राज्य जिंकू शकत नाही तो देश कसा जिंकू शकतो? आणि मग तुम्ही अशा लोकांसाठी, काँग्रेससाठी, राष्ट्रवादीसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मत मागतो? यापेक्षा या राज्याचं काय दुर्दैव असू शकतं? काय दुर्दैव असू शकतं? अशी परिस्थिती तुम्ही या ठिकाणी आणली कशासाठी? सत्तेसाठी, खुर्चीसाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला.
तुम्ही तर म्हणाला होतात मी शिवसैनिकाला पालखीत बसवेन, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. रामदास भाई नाही माहित आहे, कीर्तिकर साहेबांनाही माहित आहे, अनेक नेत्यांनाही माहित आहे, आणि मला तर जास्तीच माहित आहे. हा साक्षीदार आहे. तुम्ही म्हणालात मला नाही व्हायचं, मला नाही व्हायचं. मग म्हणालात पवार साहेबांनी सांगितलं तुम्हालाच व्हायला लागेल. पण या प्रक्रियेमध्ये हे लपून राहत नाही. या प्रक्रियेमध्ये जे जे लोक होते ते सगळे माझ्या बरोबर परिचित होते. तुम्हाला सत्तेचा मोह झाला, तुम्हाला सत्तेची खुर्चीची भुराळ पडली आणि तुम्ही वदवून घेतलं. झाला ठीक आहे, आनंद. पण तुम्ही जेव्हा हिंदुत्वाच्या बद्दल मूग गिळून गप्प बसायला लागला, अनेक विषय आले, सेक्युलरचा विषय आला, सावरकरांचा विषय आला, दाऊदचा विषय आला, हिंदुत्वाचे जेव्हा जेव्हा विषय आले तेव्हा तुम्ही भूमिका बदलायला लागलात. तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला देखील आपली जीभ कचरू लागली. यापेक्षा काय दुर्दैव असू शकत, यापेक्षा दुसरं काय असू शकत. आणि व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय सोनिया गांधी काँग्रेसच्या बद्दल तुमचं काय मत होतं, पवार साहेबांच्या बद्दल तुमचं काय मत होतं. जेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात कृषी मंत्री म्हणून यांनी काय दिवे लावले, मग 2019 निवडणुकीनंतर काय दिवे लागले. तुमच्या डोक्यामध्ये त्यांनी सत्तेचा मुख्यमंत्री पदाचा बल पेटवला आणि सगळंच बिघडलं. सगळे वाईट होते ते चांगले झाले, सगळं विसरून गेला. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना तुम्हीच म्हणालात की त्यांनी शेण खाल्लं. तुमचेच शब्द आहेत, आमचे नाही. मग आता तुम्ही त्यांच्या पंक्तीमध्ये बसून तुम्ही काय खाताय सांगा. म्हणून जेव्हा बोलत असताना त्या ठिकाणी पाहिलं, काल परवाचंच आपण सगळ्यांनी पाहिलं मीडियावर बाईट देताना, बाईट देताना आपण पाहिलं कोण कोणाला डोळा मारत होता ते बघितलं ना. म्हणजे यांनी अजितदादांनीच मारला ना. हे सगळं काय चाललंय, खेळ थट्टा मस्करी गळ्यात गळा जे घालतायत ते उद्या तुमचा कधी गळा दाबतील हे देखील कळणार नाही. त्यांचा पूर्व इतिहास तपासून बघा. आणि म्हणून आम्हाला तुम्ही मिंदे म्हणताय. 2019 मिंदे सरकार, मिंदे गड. अरे शिंदे हा एकनाथ शिंदे वफादार आहे, हा गद्दार नाही खुद्दार आहे. याने कधी बेईमानी केली नाही, ही बेईमानी माझ्या रक्तात नाही. या इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर हे दत्ताजी शिंदे महाजी शिंदे बलिदान दिलं पण मागे नाही हटले. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा तुमच्यासाठी सारखा सत्तेसाठी कधी मिंदा झाला नाही, होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी आज का माणसं सोडून जात आहे. खोके खोके 50 लोकांनी खोके घेतले. गजाभाऊ तुम्ही किती घेतले? अरे अशी देवासारखी माणसं. रामदासबाई इकडे बसलेत, अख्खं आयुष्य त्यांनी संघटनेसाठी निछावर केलं, जीवाची बाजी लावली,
जीवाची पर्वा केली नाही, घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, शेकडो केसेस अंगावर घेतल्या, तुम्ही त्यांना गद्दार म्हणता? तुम्हाला थोडं तरी काहीतरी बोलताना वाटलं पाहिजे. तुम्ही काय केलं? तुमच्यावर किती केसेस आहेत? या एकनाथ शिंदेवर 109 केसेस आहेत. 109 केसेस. तुम्हाला बोलायचा अधिकार का? रामदास भाईंनी या कोकणात शिवसेना मोठी केली. गजा भाऊ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरले, संघटन केलं, वाढवलं, बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. हा त्यांचा गुन्हा आहे? हा त्याच रामदास भाईंना संपवायला तुम्ही निघालात? रामदास भाईंचा आणि तुमचा वाद गुहागर दापोली हे समजू शकतो, पण या योगेश कदम याची सुरुवात झालेली आहे राजकारणामध्ये. एक उमदा तरुण पोरगा, त्याने काय तुमचं घोडं मारलं? त्याने काय तुमचं वाईट केलंय? तुम्ही त्याचं राजकारण संपवायला लागलात, निघालात. दोन राष्ट्रवादीला सोबत घेऊन दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घातल्या, याचा साक्षीदार मी आहे, याचा साक्षीदार मी आहे. रामदास भाईंना मी सांगितलं षण्मुखानंद हॉलमध्ये येऊ नका. वर्धापन दिनानिमित्त ते बोलले मला यायचं आहे, मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी त्यांना विनंती केली, कारण जसं शिवतीर्थावर मुख्यमंत्री मनोहर जोशी ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं, संघटना वाढवायला खस्ता खाल्ल्या, तुम्ही कारस्थान करून तुम्ही व्यासपीठावरून त्यांना खाली उतरवायला लावलं, खाली उतरवायला लावलं. तीच गत तोच डाव रामदास भाईंच्या बद्दल तुम्ही आखला होता. मी सांगितलं येऊ नका भाई, आणि भाईंनी माझं ऐक. असा कुठला पक्ष प्रमुख आपल्याच नेत्यांच्या बद्दल अशी कारस्थानं करू शकतो? आपल्या आमदारांना पाडण्यासाठी, त्याची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेऊन त्याला नेस्तनाबूत करण्याचा कट करू शकतो? या देशात नाही, या जगात नाही, दुनिया या धरतीवर असा नेता कुणी मी पाहिला नाही आणि पाहताही येणार नाही, असं उदाहरणही मिळणार नाही. बाळासाहेब असते तर मनोहर जोशींच्या बद्दल असं केलं असतं? बाळासाहेब सगळ्यांना घेऊन पुढे जाणारे, त्यांच्या सुख दुःखामध्ये सामील होणारे, संघटना पक्ष कुटुंब प्रमुख म्हणून पाठीशी उभं राहणारे. मला आठवत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब जेव्हा जेलमध्ये होते, तुरुंगात होते, त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना बाहेर तुरुंगातून आणण्यासाठी वैयक्तिक शब्द टाकला, माझं काही काम करू नको, पण हे माझं काम आनंद दिघेला मला मदत कर. हे बाळासाहेब कार्यकर्त्याला मोठं करणारे, कार्यकर्त्याला पुढे नेणारे, संघटना वाढीसाठी जो जो खस्ता खातो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे बाळासाहेब. तुम्ही तर कार्यकर्त्यांना संपवायला निघाले. असा पक्ष मोठा होऊ शकत नाही. जे कार्यकर्ते जेव्हा मोठे होतात तेव्हाच पक्ष मोठा होतो. तुम्हाला का भीती वाटते? एखादा मोठा कार्यकर्ता व्हायला लागला की त्यांची पोटदुखी सुरू होते, भीती होते, त्याचं खच्चीकरण सुरू होतं, जसं रामदास भाईंच्या बद्दल केलं. यापूर्वी देखील अनेक उदाहरणं बघा. राज ठाकरे साहेबांपासून आपण घ्या, काय मागत होते ते? ते म्हणत होते जिथं शिवसेना नाही जिथं शिवसेना कमजोर आहे तो भाग मला द्या, मी शिवसेना वाढवतोय, मोठी करतो. नारायण राणे असतील, काय त्यांचा गुन्हा आहे? राज साहेबांनी काय मागितलं होतं याचेही आम्ही लोक सगळे साक्षीदार आहोत.
आता तर आम्हाला भेटतात सगळे, बोलतात. पूर्वी आम्हाला थोडस बंधन होत, आता आम्ही मोकळे आहोत. सगळ्या विचाराचं आदान प्रदान होत. मी भाई आठवण म्हणून सांगतो की जेव्हा ठाण्याचं महापौर पदाचं इलेक्शन होत, निवडणूक होती, तेव्हा मी राज ठाकरे साहेबांच्या घरी गेलो की हा भगवा बाळासाहेबांनी फडकवलाय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडकलाय, त्याला उतरू देऊ नका. मी काय माझं वैयक्तिक मागणी घेती, राज साहेबांनी विनंती मान्य केली आणि आम्हाला पाठिंबा दिला, आमचं काय चुकलं? तेही तुम्हाला खपलं नाही, तेही तुम्हाला पटलं नाही. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं, अरे या एकनाथनी स्वतःसाठी गेला नाही, तो ठाण्याचा भगवा उतरू नये म्हणून गेला. कसा पक्ष मोठा होणार, कसा पुढे जाणार, काय काय करतात. रामदास भाईंचं भाषण टाळ्या पडतात म्हणून, गुलाबरावांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांची भाषणं बंद करतात, त्यांचा आवाज बंद करतात. कशी मोठी होईल संघटना, कसा मोठा होईल पक्ष. कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा, कार्यकर्ता ज्या पक्षात छोटा तो पक्ष छोटा. आता हीच वेळ आपल्यावर येणार आहे. हे का माणसं गेली? मगाशी रामदासबाईंनी सांगितलं की जा, 20 आमदार गेले सांगायला, ह्याच्यातून मार्ग काढा. ज्याला जायचं त्यांनी जावं, दरवाजे उघडे आहे, दरवाजे उघडेच ठेवा. सगळे जातील, तुम्हीच फक्त राहाल. हम दो हमारे दो, माझं कुटुंब माझी जबाबदारी, एवढंच राहील. मी हे बोलतोय का, हे का बोलतोय, हे भोगलंय मी, भोगलंय या सगळ्यांनी, भोगलंय या सगळ्यांनी, सहन केलंय म्हणून मी बोलतोय. या ठिकाणी जेव्हा माणसाला, नेत्याला स्वतःच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर विश्वास पाहिजे. का घाबरता तुम्ही? किती माणसं घालवले राज साहेबांपासून, नारायण राणेपासून, गणेश नाईपासून, किती लोक, किती लोक. रामदास भाईंना तर तुम्ही, मलाही तुम्ही, सगळ्या गोष्टी. का तुमचा स्वतःवर, नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे? आम्हाला तुमचं पद पाहिजे होत, आम्हाला काय मुख्यमंत्री पद पाहिजे होत. पण जेव्हा माणसाला स्वार्थ त्याच्या डोक्यात जातो, सत्तेची जेव्हा हव्यात जाते, त्यावेळेस त्याला काही दिसत नाही, सुचत नाही. हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता होता, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. वर्षावर माझ्याकडे माणसं येतात, वर्षावर. अरे राज्यातली माझ्या, मला घरी भेटतात, वर्षावर भेटतात, मंत्रालयात भेटतात. मी सभागृहात देखील म्हटलंय, ही सोन्यासारखी माणसं जेव्हा मला भेटायला येतात, तर मी त्याला एक कप चहा पाजू शकत नाही, एक कप चहा पाजू शकत नाही, पाणी पाजू शकत नाही. त्याचाही तुम्ही विषय हिशोब काढता. अडीच वर्ष तर वर्षा बंदच होता सर्वसामान्य लोकांसाठी, पण आज वर्षा सगळ्यांसाठी खुला आहे, सगळ्यांसाठी खुला आहे. हे वर्षा तुमचं आहे, हा एकनाथ शिंदे हा निमित्त मात्र आहे. कधी मी सत्तेचा मोह केला नाही, मुख्यमंत्री पदाचा मोह केला नाही, ना करणार नाही. मला तर माहीतच नव्हतं की मी मुख्यमंत्री होणार आहे, पण बाळासाहेबांचे आशीर्वाद, त्यांनी घेतलेली भूमिका आणि माझ्या पाठीशी 50 आमदार, 13 खासदार, हे वलय आशीर्वाद बघून मला मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी या राज्याचं मुख्यमंत्री केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मला सहकार्य केलं, त्यांनी काही ध्यानी म्हणी माझ्या. आणि म्हणून आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आज
रात्री मला म्हणतात की याला फिरायलाच वेळ मिळत नाही, पुरत नाही, हा दिल्लीच्या वाऱ्या करतो. अरे मी फिरणाराच मुख्यमंत्री आहे, मी घरात बसून कारभार करणारा मुख्यमंत्री नाही. मी याला फिरायला आवडतं, लोकांमध्ये जातो, लोकांची अडचणी समजतो, लोकांची दुःख समजतो आणि मी सोडवतो. मी दिल्लीला पण जातो. मी दिल्लीला गेलो, इथं उदय सामंत आणि केसरकर आहे 15,500 नगरविकाससाठी, रेल्वेसाठी 13,500 कोटी, नगर MUT साठी 2,000 कोटी, रस्ता इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 40 ते 50 हजार कोटी रुपये आपण आणले. डावोसला स्वित्झर्लंडला गेलो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये इथे उदय सामंत आहेत. या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी 1,37,000 कोटीचे MOU साइन केले. मला वाटतं 6 ठिकाणी आपण जागा दिल्या, 6 ठिकाणी जागा देण्याचं काम सुरू झालेलं. आणि आता काल परवाच घोषणा केली मोदी साहेबांनी, या ठिकाणी अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्कला मान्यता दिली, 3 लाख रोजगार या ठिकाणी मिळणार आहे, 3 लाख रोजगार. काय जाऊ नको, वारंवार जाईल, मला अहंकार नाही माझ्यात. मला अहंकारापेक्षा या महाराष्ट्राचा विकास महत्वाचा आहे. या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणणं, बदल घडवणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी, आपण काही म्हणा, मी काम करत राहीन. आणि आता तर रामदास भाई म्हणाले मगाशी, हा झोपतो कधी, उठतो कधी, जेवतो कधी. भाई आता थोडं जास्तीचं काम करावं लागतंय, कारण आपलं नवीन सरकार आहे. आणि त्यामुळे मी 12-1 वाजता पण फोन करतो अधिकाऱ्यांना. अधिकारी फोन उचलतात, त्यांना माहित आहे हा मुख्यमंत्री रात्रीच जागतो, उशिरापर्यंत काम करतो, त्यामुळे ते पण फोन उचलतात. हे आमचं सरकार, तुमचं सरकार आता सायलेंट मोडवर नाही, अलर्ट मोडवर आहे. अलर्ट मोडवर सगळे अलर्ट आहेत. आणि म्हणून या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण पाहिलं की आम्ही 9 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये किती निर्णय घेतले ते वाचायला एवढा वेळ नाही. त्या ठिकाणी एवढे निर्णय आम्ही घेतलेत की एवढी जंत्री मोठी आहे, ही जंत्री वाचायला गेलो तर 1 तास लागेल. एवढी कामं आहेत. हा, पेट्रोल डिझेल कमी केलं, शेतकऱ्यांना 6,000 रुपये दर वर्षाला शेतकरी सन्मान योजनेत आम्ही दिले. जी पंतप्रधानांची योजना होती ती आपल्या राज्याची पण केली आपण. हा, महिलांना 50% ST भाडे सवलत मोफत, 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत. हे निर्णय आपण घेतले. आणि म्हणून एवढे निर्णय आपण घेतलेत की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून रामदास भाई म्हणाले, कोकणाला काय, ए बाबा कुठे आहे रे कोकणाचा कागद. आणि म्हणून मी एवढं सांगेन की हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाने जो अर्थसंकल्प मांडला, पंचामृत, त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना घेतलंय. तेव्हा देखील म्हणाले की गाजराचा हलवा असं म्हटले, हा अर्थसंकल्प गाजराचा हलवा आहे. अरे आम्ही गाजराचा हलवा तरी दिला, तुम्ही फक्त गाजरा हलवत, गाजरा फक्त दाखवत बसलात. हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. आमचा काही पर्सनल अजेंडा नाही, आमचा अजेंडा एवढाच या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवायचा, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, त्यांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हाच आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून आपले जे काही गडकोट किल्ले असतील, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले, त्याचं संवर्धन जतन ते देखील ठोस आराखडा आम्ही केला. आणि कोकणासाठी शेवटी तुम्ही बाळासाहेबांवर प्रेम केलंय,
तुम्ही बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम केलंय आणि आमचं सरकार या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचं आहे. त्यामुळे इथे मी फक्त आरोपाला उत्तर द्यायला नाही आलोय, मी या कोकणाला भर भरून द्यायला आलेलो आहे, भर भरून द्यायला आलोय. मला आठवतंय की रामदास भाई मंत्री होते तेव्हापासून त्यांचा एकच दोषा होता, पाठपुरावा होता, समुद्रात वाया वाहून जाणारं पाणी 64 TMC का, कोयनेचं पाणी समुद्रात वाहून जाणार, त्याची बैठक आपण करतोय तातडीने, त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. त्याचबरोबर या ठिकाणी जे योगेश कदम सातत्याने पाठपुरावा करतात तो खेड कोयनार प्रकल्प, त्याला 1148 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, 243 कोटीचा प्रकल्प तो आपण मंजूर केला आहे, तो आपण मंजूर केला आहे. मांडवे मांडवे ना, न्यू मांडवे हा प्रकल्प, हा तो दिला आहे न्यू मांडवेचा प्रकल्प, त्याच्याबद्दल देखील माझी चर्चा झाली आहे, तो देखील प्रकल्प तातडीने मंजूर केला जाईल. त्याचबरोबर लघु आणि मध्यम जे प्रकल्प आहेत त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. रामदास भाईंना मी सांगितलं होतं की तुमच्या मनातलं जे आहे, या कोकणातले जे सिंचन प्रकल्प रखडलेत त्याचं पुनरुज्जीवन करू आपण, आणि त्याला जेवढे पैसे लागतील हे सरकार पैसे कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द त्यांना होता. आणि त्यामुळे त्याला आम्ही मार्गी लावतोय. त्याचबरोबर खेड नळपाणी योजना 40 कोटीची, 43 कोटी आहे, 43 कोटीची ती आपण मंजूर केलेली आहे, त्याचं देखील काम लवकर सुरू करू. त्याचबरोबर मरीन पार्क, जसं आपण सांगितलं मरीन पार्क तो आपण मंजूर करतोय, कारण शेवटी या कोकणामध्ये हे सगळं आहे, पोटेन्शियल आहे, स्कोप आहे, सगळं आहे. हरणेला करतोय बरोबर, क्रीडा संकुल 20 कोटी, हुतात्मा अनंत कानेरे स्मारक 35 लाख, साने गुरुजी स्मारक 35 लाख, आंबडवे गावचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक 2 कोटी, कुणबी भवन 2 कोटी, अल्पसंख्याक सामाजिक भवन 2 कोटी रुपये. याला भाई आज मी मान्यता देतोय ते. आणि त्याचबरोबर आम्ही निर्णय घेतलाय कोकणामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे, या काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया, प्रक्रिया केंद्र उभी राहिली पाहिजे. यासाठी काजू बोंडापासून देखील बाय प्रोडक्ट जे आहेत ते करण्यासाठी, त्याच्या प्रक्रिया करण्यासाठी भाई 4 वर्षासाठी 1375 कोटी रुपयांचा आपण तरतूद केली आहे. आंबा प्रक्रियासाठी देखील आपण तरतूद केली आहे. सिंधुदुर्गात मालवण वेंगुर्ला येथे काजू आंबा मार्केटिंग आणि ब्रँडिंग याला देखील आपण प्रोत्साहन देतोय. त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये जे काही चक्रीवादळ येत आहे त्यासाठी जे विद्युत पोल वरच्या ओव्हरहेड लाईन तुटून पडतात, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यासाठी देखील भाई 2000 कोटीची आपण तरतूद केलीय मुदत पुनर्वसन मधून. आणि त्याचबरोबर या कोकणामध्ये पेनजवळ जी निओ एनर्जी प्रकल्प आहे 4200 कोटी रुपयाची गुंतवणूक तिकडे होती आहे. आणि म्हणून त्याचबरोबर इथे मच्छीमार बांधव आहेत, या मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी देखील या सरकारने मोठा निर्णय घेतला. खरं म्हणजे काही देश पर्यटनावर चालतात, आपल्या गोव्यामध्ये पर्यटनाला संधी आहे, वाव आहे, पण आपला जो नॅशनल हायवे जो आहे मुंबई गोवा तो बऱ्याच वर्षापासून रखडला होता. मी स्वतः निर्देश दिल्या, सूचना दिल्या, आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आपल्या आमदारांसोबत बैठक घेतली आणि एक ज्या ज्या ठिकाणी रखडलेलं काम आहे
त्या ठिकाणी मे पर्यंत एक लाईन सुरू होणार आणि अख्खा रस्ता डिसेंबर पर्यंत सुरू होण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि त्याचबरोबर जसं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग केला आपण, मुंबई पुणे हायवे केला, तसाच मुंबई सिंधुदुर्ग गोवा पर्यंत ग्रीन फील्ड ऍक्सेस कंट्रोल रस्ता आपण करतोय. त्याचबरोबर समुद्राकडून जाणारा कोस्टल हायवे बंद पडला होता, त्याचं काम देखील MSRDC करतेय. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार मिळेल, उद्योग मिळेल. या कोकणातल्या तरुणाला मुंबई इतर शहरात रोजगारासाठी जावं लागणार नाही, ती तजवीज आपलं सरकार करते. या कोकणातला तरुण इथंच त्याला रोजगार मिळाला पाहिजे, इथंच काम मिळालं पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं तो इथे काम करेल, आपल्या घरी राहील, आई वडिलांची सेवा करेल. हे सरकारचं धोरण आहे आणि हे सरकारचं धोरण आपण या ठिकाणी राबवणार आहोत. आणि म्हणून भाई काळजी करू नका, तुम्ही जे जे प्रकल्प आपण सांगाल, मंडनगडला MIDC झाली पाहिजे अशी मागणी आहे, उदय सामान इकडे आहेत, तातडीने MIDC मंडनगडला करण्याचा निर्णय या ठिकाणी होईल आणि तिकडे देखील रोजगार लोकांना मिळेल आणि लोकांच्या हाताला काम मिळेल. हे सरकार देणार आहे, हे घेणार नाही, हा मुख्यमंत्री देणार आहे, देत देत आलाय. आणि म्हणून आपल्याला मी फक्त एवढीच आठवण सांगेन, कोविडमध्ये महापुरामध्ये योगेशनी सांगितलं मगाशी, चिपळूण महाड खेड, त्याचबरोबर काय पूर आला, परिस्थिती काय झाली, हा एकनाथ शिंदे आला, कोल्हापूर सांगली कुठेही जेव्हा महापूर येतो, पूर येतो, आपत्ती येते, महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, हा एकनाथ शिंदे, कोविड असेल, जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं कामच या एकनाथ शिंदेने केलंय नेहमी. घरी बसून मी आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, तळागाळामध्ये जाऊन काम करणारा हा मुख्यमंत्री आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा कर्तव्य काय असतं हे असे व्यासपीठावर बसलेले माझे सगळे सहकारी पदाधिकारी, जेव्हा संकट दुसऱ्यावर येतं, आपत्ती येते, त्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. कोविडमध्येही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं. मला आठवतंय जेव्हा लोकसभेची निवडणूक होती, कोविड होता, त्यावेळेस कोविड नव्हता, कोविड 2-3 वर्षापूर्वी जेव्हा आपली 2019ची लोकसभेची निवडणूक होती भाई, मला आठवतोय तो दिवस. माझी आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, मी पालघरचे राजेंद्र गावी त्यांच्या प्रचारामध्ये निघालो होतो. मला डॉक्टरचा फोन आला, माझ्या मनात तेव्हाच पायल चुकचुकली. राजेंद्र गावी त्यांना मी सांगितलं मला डॉक्टरचा फोन आलाय. राजेंद्र गावी म्हणाले माझी सगळी तयारी झाली आहे, कार्यकर्ते वाट पाहतायत, निवडणुकीमध्ये ही सभा 4-5 सभा रांगेमध्ये मी त्यांनी आयोजित केल्या होत्या, सभेला जाणं आवश्यक आहे. मी मला माहीत असताना देखील मी डॉक्टरला सांगितलं मी संध्याकाळी येतो. जवळपास आई गेली होती, पण मी राजेंद्र गावी त्याची सभा सोडून परत आलो नाही, त्याची सभा पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. असं काम केलं हा आमचा गुन्हा आहे? हे कर्तव्य पार पाडलं हे आमचा गुन्हा आहे? कोविडमध्ये PPE किट घालून हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये गेलो हा आमचा गुन्हा आहे? तेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन नव्हतं ते मिळवलं हा आमचा गुन्हा आहे? ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये
450 पेशंट ऍडमिट होते. रात्री 1:30 मला फोन आला, ऑक्सिजन 1 तासात संपतंय. 450 पेशंटचा जीव धोक्यात होता. लिंडे कंपनी तळोजातली, मी त्या ठिकाणी माणसं पाठवली, पोलीस पाठवले, तो टँकर त्या हॉस्पिटलमध्ये वळवला. 450 लोकांचे प्राण वाचले. हा माझा गुन्हा आहे? घरात बसून आदेश देण्याचं काम आम्ही केलं नाही, रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. या एकनाथ शिंदेला 2 कोरोना झाला, पण मी मागे हटलो नाही. हा आमचा गुन्हा आहे? तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, तुम्ही आम्हाला खोके म्हणता, काय? मला त्याच्यावर काही, मी कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, पण माझ्याकडे बरंच काही आहे, माझ्याकडे खूप काही आहे, पण मी ते बोलू इच्छित नाही. याचा अर्थ मला काही माहीत नाही हे कुणी समजण्याची आवश्यकता नाही. सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. सहन करण्याच्या पलीकडे माणूस गेल्यानंतर ते सगळ्या मर्यादांनी बांध सगळे तुटून जातात. ती वेळ फक्त आमच्यावर आणू नका, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि रामदासभाई इकडे आहेत, कोकणातले सर्व लोक इकडे आहेत. या कोकणाने शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, सगळ्यांवर प्रेम केलंय, आणि आज या एकनाथ शिंदे आणि आमच्या सर्व लोकांवर तुम्ही प्रेम दाखवून दिलंय. बाळासाहेबांनी जसं तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला बाळासाहेबांनी जसं प्रेम दिलं, तसंच हा एकनाथ शिंदेची पण जबाबदारी आहे. तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, या कोकणाकडे विशेष लक्ष दिलं जाईल. MMRDAच्या धर्तीवर एक मोठं प्राधिकरण करण्याचा देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे. अरे भाई, तुम्हाला तेव्हाच मी सांगितलं होतं, तुम्हाला मी तेव्हाच सांगितलं होतं, हा योगेश कदम हा कार्यकर्ता, काम करणारा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, हा रामदास कदमांचा हा बछडा आहे. त्यामुळे त्याचं प्रेम पाहिलं मी, त्याच्यावर प्रेम करणारे हे लोक इकडे आलेत, आणि त्यामुळे त्याला पाडण्याची हिम्मत कुणामध्येही नाहीये. आणि म्हणून योगेश कदम, या पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये एवढं काम करेल की समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होईल. आणि मी रामदासभाईंना आधीच सांगितलं होतं की योगेश कदमची चिंता तुम्ही करू नका. तेव्हा तर मी मुख्यमंत्री नव्हतो, पण आता मी मुख्यमंत्री म्हणून या योगेश कदमच्या पाठीशी खंबीरपणे उभे एवढं सांगतो. आणि कोकणातल्या सर्व माता भगिनी बांधव यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.